आता प्रेझेंट परफेक्ट टेन्स और प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स याच्यामध्ये बघा, फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट फॉर्म ऑफ प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. एक गोष्ट लक्षात घ्यायची विद्यार्थी मित्रांनो, ज्या वाक्यामध्ये सिन्स किंवा फॉर येतं, लक्षात घ्या, वाक्य दिलेलं असताना ज्या वाक्यामध्ये सिन्स किंवा फॉर येतं त्या वाक्यामध्ये शुअरली आपल्याला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सच भरायचा असतो. मग याच्यासाठी काय आहे की कर्त्यानुसार हॅव हॅज, ॲज पर सब्जेक्ट वी हॅव टू टेक हॅव हॅज बीन प्लस आय एन जी टू द मेन व्हर्ब. ही कन्सेप्ट लक्षात ठेवायची. मग पहिलं वाक्य बघा, वी डॅश इन औरंगाबाद सिन्स 2000. आता इथं कुठल्या फॉर्ममध्ये आय एन जी आहे, तर वाक्याच्या ए बी आणि डीला आय एन जी प्रत्यय लावलेला आहे. म्हणजे द व्हर्ब्स इन ए बी डी दे आर हॅविंग आय एन जी फॉर्म. विच फॉर्म इज कन्सिडर्ड, बट टू बी लिव्हिंग इज नेवर पॉसिबल. इवन इज लिव्हिंग इज नॉट पॉसिबल बिकॉज इज लिव्हिंग इज अ प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. नाव हॅज लिव्हिंग, has been living and have been living is possible because both are present perfect continuous tense. आता बघा, पहिल्या वाक्यामध्ये ए आणि डी ह्या दोन ऑप्शनपैकी एक असू शकतो, कारण दोन्हीही प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहेत. मग वेन वी लुक ॲट द सब्जेक्ट, वाक्याचा सब्जेक्ट जर बघितला तर वी हा प्लुरल फॉर्ममध्ये, मग शुअरली वी नंतर हॅज येणार नाही, मग वी नंतर येतं हॅव बीन. म्हणून याचं डी ऑप्शन हे करेक्ट आहे आणि सेंटेन्स असं तयार होईल, वी हॅव बीन लिव्हिंग इन औरंगाबाद सिन्स 2000. आता सगळ्यात पहिल्यांदा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअसचं फॉर्मॅटनुसार आपल्याला तो व्हर्ब फॉर्म माहिती पाहिजे, कोणत्या कर्त्यानुसार कोणता फॉर्म घ्यायचा हे सुद्धा माहिती पाहिजे. आता दुसऱ्या वाक्यामध्ये बघा, राम डॅश सिन्स आफ्टरनून, आणि वाक्यामध्ये ऑप्शन्स दिलेले आहेत हॅव बीन प्लेईंग, वॉज प्लेईंग, हॅज बीन प्लेईंग अँड हॅज बीन प्लेड. आय एन जी फॉर्म असलेले वाक्याचा विचार होऊ शकतो, पण इथं हा होणार नाही, कारण हा पास्ट कंटिन्युअस आहे आणि हॅज बीन प्लेड हा पॅसिव फॉर्ममध्ये दिलेलं वाक्य आहे, त्याच्यामुळे हाही होणार नाही. मग हॅव बीन प्लेईंग आणि हॅज बीन प्लेईंग हे दोन ऑप्शनपैकी एक ऑप्शन करेक्ट आहे, पण राम हा थर्ड पर्सन सिंग्युलर नाऊन आहे आणि थर्ड पर्सन सिंग्युलर असल्यामुळं तिथं हॅज हेच ऑप्शन बरोबर आहे. म्हणून राम हॅज बीन प्लेईंग सिन्स आफ्टरनून आणि हेही रॉंग येणार आहे. जर तिसऱ्या वाक्याकडे बघितलं आपण तर मिस्टर पाटील डॅश अस इंग्लिश फॉर टू इयर्स, फॉर टू इयर्स. मग हॅज बीन टॉट हा पॅसिवाईज आहे, हा निश्चित येणार नाही. इज टीचिंग हा प्रेझेंट कंटिन्युअस आहे, हाही येणार नाही. मग इथं वॉच टीचिंग हा पास्ट कंटिन्युअस आहे, हा पण येणार नाही. मग करेक्ट फॉर्म आहे हॅज बीन टीचिंग. सो मिस्टर पाटील हॅज बीन टीचिंग अस इंग्लिश फॉर टू इयर्स. नाव फोर्थ सेंटेन्स, नीला डॅश बुक फॉर टू आवर्स, आणि ऑप्शन्स दिलेले आहेत वॉज रीडिंग, हॅव बीन रीडिंग, हॅज बीन रीडिंग आणि हॅज रीडिंग. पहिलं वाक्य निश्चितच येणार नाही, कारण पास्ट कंटिन्युअस टेन्स आहे. डीमध्ये हॅज आणि रीडिंग असा फॉर्म कधीच नसतो, त्यामुळे हेही ऑप्शन चुकीचं आहे. मग सी आणि बीमध्ये, सी आणि बीमध्ये होऊ शकता. मग हॅज बीन रीडिंग आणि हॅव बीन रीडिंग दोन्हीही वाक्य, दोन्ही व्हर्ब फ्रेज ह्या प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये आहेत, पण जर बघितला सब्जेक्ट तर सब्जेक्ट हा थर्ड पर्सन सिंग्युलर नाऊन आहे, म्हणून इथं हॅज बीन रीडिंग हेच ऑप्शन येणार बरोबर, हॅव बीन रीडिंग येणार नाही. नाउ स्टुडंट्स लुक ॲट बोर्ड. इन फर्स्ट अँड सेकंड सेंटेन्स वी सी सिन्स दिस वर्ड इज यूज्ड, अँड इन द थर्ड अँड फोर्थ सेंटेन्स फॉर धिस वर्ड इज यूज्ड. पहिल्या आणि दुसऱ्या वाक्यामध्ये सिन्स हा शब्द वापरलेला आहे, तर तिसऱ्या आणि चौथ्या वाक्यामध्ये फॉर हा शब्द वापरलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, सिन्स केव्हा वापरतात आणि फॉर केव्हा वापरतात. जर का स्पेसिफिक टाईम दिलेला असेल, टाईम मेन्शन नसेल, तर वाक्यामध्ये सिन्स वापरावे, आणि जर पिरियड दिलेला असेल तर वाक्यामध्ये फॉर वापरावे. आता ओळखणार कसं, लक्षात घ्या, आफ्टरनून्स हा स्पेसिफिक टाईम आहे,
2000 हा सुद्धा स्पेसिफिक टाइम आहे म्हणून इथं सिन्स वापरलेले आणि इथं टू इयर्स हा पिरियड आहे, टू आवर्स हा देखील पिरियड आहे म्हणून तिथं फॉर वापरलेलं आहे. मग फॉर टू इयर्स आणि फॉर टू आवर्स, फॉर इज यूज फॉर द स्पेसिफिक पिरियड, सिन्स इज यूज फॉर द स्पेसिफिक टाइम. नाउ स्टुडंट्स, इन ऑल लेक्चर्स वी हॅव कम्प्लीटेड द प्रेझेंट टेन्स. आता इथं आपलं प्रेझेंट टेन्स संपलेलं आहे. आता लक्षात घ्या की प्रेझेंट टेन्स कसं वापरायचं. प्रेझेंट टेन्समध्ये सिम्पल प्रेझेंट आहे, प्रेझेंट कंटिन्युअस आहे, प्रेझेंट परफेक्ट आहे आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस आहे. तर लक्षात घ्या की समजा टेस्ट मॅच चालू आहे, या टेस्ट मॅचच्या सुरुवातीला म्हणजे 10 वाजता ज्यावेळेस कॉमेंट्री सुरू होईल, 10 वाजता सकाळच्या वेळेस 10 AM जो कॉमेंटेटर आहे तो कॉमेंटेटर साधा वर्तमान काळ वापरणार म्हणजे सिम्पल प्रेझेंट टेन्स. आणि सिम्पल प्रेझेंट टेन्स वापरत असताना तो वाक्य वापरेल इरफान ऑलवेज बाउल्स फास्ट. आता लक्षात घ्या हा साधा वर्तमान काळ आहे. इरफान ऑलवेज बाउल्स फास्ट हा साधा वर्तमान काळ आहे. इरफान हा थर्ड पर्सन आहे, सिंग्युलर आहे म्हणून कर्त्याला यस प्रत्यय लागलेला आहे आणि ऑलवेज हे मिड ॲडव्हर्ब असल्यामुळं ते वाक्याच्या मध्ये क्रियापदाच्या अगोदर वापरलं जातं. आता जेव्हा 12 वाजेपर्यंत PM इरफान खानच्या काही ओव्हर झालेल्या असतील आणि त्यानं काही विकेट्स घेतलेल्या असतील त्यावेळेस सेम कॉमेंटेटर हा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वापरेल. फॉर एक्झाम्पल इरफान इज बाउलिंग इफेक्टिवली. अथवा 10 वाजता ज्यावेळेस मॅच सुरू झाली, मॅचच्या सुरुवातीला कॉमेंटेटर बोलला इरफान ऑलवेज बाउल्स फास्ट, मीन्स ही यूज्ड सिम्पल प्रेझेंट टेन्स. वेन सम टाइम इज पास्ट, इरफान हॅज टेकन सम ऑफ द विकेट्स. ॲट 12 noon सेम कॉमेंटेटर अबाउट इरफान, ही इज गिविंग द इन्फॉर्मेशन इन प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. नाव ॲट द टाइम ऑफ देअर मील टाईम नियरली ॲट 2 PM द सेम कॉमेंटेटर यूज्ड द प्रेझेंट परफेक्ट टेन्स लाईक दॅट इरफान हॅज बाउल्ड 20 overs. आता बघा द सेम कॉमेंटेटर यूज द प्रेझेंट परफेक्ट टेन्स ॲट 2 PM वेन ही हॅज कम्प्लीटेड हिज 20 overs. आणि जेव्हा की इरफानच्या 20 over पूर्ण झालेल्या आहेत त्यावेळेस कॉमेंटेटरनं तिथे कोणता टेन्स वापरलेला आहे, तर प्रेझेंट परफेक्ट टेन्स वापरलेला आहे. आता व्हॉट अबाउट द प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअसचा वापर केव्हा होणार, तर ज्यावेळेस संध्याकाळी मॅचचा शेवट असेल त्यावेळेस सेम कॉमेंटेटर यूज करेल प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आता फॉर एक्झाम्पल वाक्यामध्ये लिहित असताना बघा इरफान हॅज बीन बाउलिंग सिन्स मॉर्निंग. सकाळपासून तो गोलंदाजी करत आलेला आहे. मग या टेन्समध्ये प्रेझेंट टेन्सचा वापर करत असताना आपण शक्यतो बोलण्यामध्ये किंवा कोणता टेन्स वापरायचा याच्याबद्दल कन्फ्युजन असतं. तर विद्यार्थ्यांना या उदाहरणावरून तुमच्या लक्षात येईल की लक्षात घ्या टेस्ट मॅच इज गोईंग ऑन, टेस्ट मॅच चालू आहे, सकाळचे 10 वाजलेले, 10 वाजता अंपायर कॉमेंटेटर जो आहे तो कॉमेंटेटर प्रेझेंट कंटिन्युअस सिम्पल प्रेझेंट टेन्स वापरेल आणि वाक्य म्हणेल इरफान ऑलवेज बाउल्स फास्ट. इथं बाउल्स हा सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे. तोच कॉमेंटेटर 12 वाजता ज्यावेळेस त्याच्या काही विकेट्स घेऊन झालेल्या असतील प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये वाक्य वापरेल आणि म्हणेल इरफान इज बाउलिंग इफेक्टिवली. जेव्हा की लंच टाईमपर्यंत त्याच्या 20 overs कम्प्लीट झालेल्या असतील त्यावेळेस तो सेम कॉमेंटेटर म्हणेल इरफान हॅज बाउल्ड 20 overs.
आणि 5 वाजता खेळाच्या शेवटी सकाळपासून हा गोलंदाजी करत आलेला आहे असं सांगत असताना तोच कॉमेंटेटर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर करेल. इरफान हॅज बीन बॉलिंग सिन्स मॉर्निंग. आता इथं देखील सिन्स वापरलेलं आहे. सिन्स याच्यासाठी की स्पेसिफिक टाईम दिलेला आहे. स्पेसिफिक टाईम जर असेल तर विद्यार्थी मित्रांनो सिन्स वापरा, आणि जर का पिरियड असेल तर फॉर वापरा. आणि एकंदरीत या चारही टेन्सचा वापर करत असताना तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की प्रेझेंट टेन्समध्ये सिम्पल प्रेझेंट केव्हा वापरायचा, प्रेझेंट कंटिन्युअस केव्हा वापरायचा, प्रेझेंट परफेक्ट केव्हा वापरायचा आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस केव्हा वापरायचा. लक्षात घ्या की प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस वापरत असताना सिन्स आणि फॉरचा वापर केला जातो. स्पेसिफिक टाईम दिलेला असेल तर सिन्स वापरायचं, स्पेसिफिक पिरियड दिलेला असेल तर फॉर वापरायचं. आता पिरियड म्हणजे काय तर फॉर 2 आवर्स, फॉर 2 इयर्स, फॉर 10 इयर्स हे झालं पिरियड. आणि सिन्स 2000, सिन्स लास्ट इयर, सिन्स मॉर्निंग, सिन्स आफ्टरनून असे जर शब्द असतील तर तो झाला टाईम म्हणजे वेळ. स्पेसिफिक वेळ आणि कालावधी जर वेळेच्या बाबतीमध्ये जर सांगितलेलं असेल वाक्यामध्ये तर त्या वाक्यामध्ये सिन्स वापरा, आणि जर का कालावधीबद्दल बोललं गेलेलं असेल तर त्याच वाक्यामध्ये फॉर वापरलं जातं. एकंदरीत आपण हा प्रेझेंट टेन्स इथं संपवलेला आहे. प्रेझेंट टेन्सचा आपला अभ्यास पूर्ण झालेला आहे. तरी रिवाईज करून याला पुन्हा पुन्हा ती उदाहरणं लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला चांगल्या प्रकारे कळेल. Now today we are going to see present perfect tense. In the last lecture we had seen present perfect tense. And today we are going to see the present perfect continuous tense. At the present perfect continuous tense means purna चालू वर्तमान काळ. आता पूर्ण चालू वर्तमान काळाचा उपयोग हा कशासाठी केला जातो तर इट इज यूज्ड टू इंडिकेट फर्स्ट यूज टू इंडिकेट ऍक्शन कंप्लीटेड अँड गोईंग ऑन अगेन. अगेन इन द प्रेझेंट टेन्स. नाव टू फॉर्म द सेंटेन्स इन सच कन्स्ट्रक्शन्स वाईल रायटिंग द असेरिटिव्ह सेंटेन्स वी हॅव टू राईट द सब्जेक्ट ॲट द बिगिनिंग फॉलोड बाय हॅव ऑर हॅज बीन वर्ब 1 ॲडेड बाय ING फॉर्म अँड ऑब्जेक्ट ॲट द एंड ऑफ द सेंटेन्स. दिस इज द कन्स्ट्रक्शन इन प्रेझेंट परफेक्ट टेन्स. Present perfect continuous tense. For example, I have been eating a mango. Here have been plus ing form to the main verb indicates that the sentence is present perfect continuous tense. The second, you have been driving a car. Third, she has been reading a book. The fourth one, we have been
कटिंग एपल्स. नाउ इफ द सब्जेक्ट्स आर लाइक आई यू वी एंड दे रिक्वायर्ड हैव एंड द सब्जेक्ट्स लाइक ही शी इट और एनी नाउन रिक्वायर्स हैज. अद प्रेजेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स म्हणजे पूर्ण चालू वर्तमान काळ. या काळाचा उपयोग वर्तमान काळामध्ये एखादी क्रिया पूर्ण होऊन ती पुन्हा चालू आहे असे सांगण्यासाठी या काळाचा उपयोग केला जातो. ॲसिरेटिव्ह म्हणजे विधानार्थी वाक्य लिहित असताना द सब्जेक्ट इज यूज ॲट द बिगिनिंग ऑफ द सेंटेन्स फॉलोड बाय हॅव हॅज बीन द वर्ब वन ॲडेड बाय आय एन जी फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. सो वी सी द फर्स्ट सेंटेन्स आय हॅव बीन इटिंग अ मँगो. सेकंड यू हॅव बीन ड्रायव्हिंग अ कार. थर्ड शी हॅज बीन रीडिंग अ बुक. फोर्थ वी हॅव बीन कटिंग ॲपल्स. आता विद्यार्थ्यांनो एक लक्षात घ्या की वाक्यामध्ये हॅव केव्हा वापरायचं आणि हॅज केव्हा वापरायचं. जर सब्जेक्ट हा आय यू वी आणि दे असं असेल तर हॅव वापरावे आणि जर का सब्जेक्ट हा थर्ड पर्सन सिंग्युलर नाउन और प्रोनाउन असा असेल तर हॅज वापरावे. फॉर एक्झाम्पल ही शी इट और एनी नाउन रिया इट रिक्वायर्स हॅज. सो इन सच टेन्स हॅव अँड हॅज इट हॅज द डिफरंट मीनिंग. हाव अँड इट इज यूज फॉर द डिफरंट सब्जेक्ट्स. द सब्जेक्ट्स लाईक आय यू वी अँड दे रिक्वायर हॅव अँड सब्जेक्ट्स लाईक ही शी इट अँड रिया इट रिक्वायर्स हॅज. नाव हाऊ वी राईट द सेंटेन्स इन नेगेटिव्ह फॉर्म. टू राईट द सेंटेन्स इन नेगेटिव्ह फॉर्म द सब्जेक्ट इज रिटन ॲट द बिगिनिंग फॉलोड बाय हॅव हॅज नॉट बीन वर्ब ॲडेड बाय आय एन जी फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. द सेंटेन्स इज नेगेटिव्ह. फॉर एक्झाम्पल द फर्स्ट सेंटेन्स I have not been playing cricket. Second, you have not been helping her. Third, he has not been writing a letter. Fourth, Rohit has not been watching a drama. Fifth, they have not been plucking flowers. Nazi. The sentences are written in negative form in such a way. Subject followed by have has not been. Verb is added by ing form plus object. The first one, I have not been playing cricket. You have not been helping her. She has not been writing a letter. Rohit has not been watching a drama. And they have not been plucking flowers. Now, here it clearly indicates that the plural subject requires plural object. Here also, the plural subject requires plural object. So, and singular subject requires singular object. We do not consider or consider that you and here you, the both you, whether it is singular or plural, the object is always singular because you has the same form in singular and plural.
याच्यात तेवढं एकच आहे का? ड्रॉबॅक तेवढं एकच आहे की पुन्हा पहिल्यापासून व्हिडिओ चालू